ते नाही. तुमच्या कपड्यावर सटवीनं जे लिहिलंय ते घडणार, तिथं वळवळ करायचं काही काम नाही. माणसं नुसतं म्हणतात मला माळ घालू वाटते, तू घालू शकत नाही, तू चांदाळच तेवढा आहे, तू माळ घालू शकत नाही आणि घातली तरी तू टिकू शकत नाही, तुझ्या रक्तातच दोष आहे. हे माळ घालणं, गण लावणं, कीर्तन करणं, प्रवचन करणं, पखवाद वाजवणं, याला माना नाही तर नका मानू, परमार्थ रक्तात असावा लागतो. बापाची पेंड नाही, कोणी करायचा कोणी उठायचं मला पखवाद वाजवतो, बापाची पेंड आहे. कोणी उठायचं माया पोराला पण कसं शिकवायचं, पखवाद्याचं याडं निघलं तुझं कुठे शिकतो रे. कोणी उठायचं माया पोराला कीर्तन शिकवा, कीर्तन करायचीच कसा कसा कोटरी पेतात तुझं कुठून येतो ना उलट नाही ना. कोणी उठायचं मा बाप रामायण सांगतो, पोऱ्या दुसऱ्या गावातून शिता आणतो, असं चालतं का? असं नाही चालत. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करत. तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हणू बोलला, आपल्याकडे नंबर सगट वाव्या घ्यायचा, हाताय नंबर 9, ओवी नंबर 38, मुडा होणीपीची काढिले, निर्वाळी भूमी पेरिले, ते सांडेवी खुर्री गेले ते काही. असं कोणी उठायचं माया पोरला बाको शिवा, मेले काही माळकरी झाले नाहीत, काही मरतील उद्या काला झाले. बिन निर्लज्ज माळ घालणं गण लावणं तुम्ही माना नाही तर नका मानू, ह्या गोष्टी रक्तातच असावं लागतात. काय म्हणते तुम्ही, काय माणसं म्हणते मला माळ घालू वाटत, तू घालू शकत नाही, काय असेल तर मरतो तर फडतो, दररोज एका देवाला बोंबला धिंडतो, तू कवा सुधरायचंय? अय काशीला जाणार याड पटणीड आहे का? काशी बिशीला जाणार याडपटीनीट आहे का? काशीचा नियम माहित आहे काय तुम्हाला? काशीला गेल्यावर जिवंत परत गावात यायचं नसतं असा नियम येतो. हे बावळट क्वालिटीचं काशीला गेलं आणि मी दाव्याचं खात नाही, कान पाड फोडीन तुला, तुला जायलाच कोणी सांगितलं होतं? झक माराय गेला काशीला. बरं काशीची हवस आपल्याला नाही लई, येत लय दरिद्री. हिला फक्त ट्रीप काढणारा बाबा भेटला पाहिजे, बी लागलीच त्याला. चालली येहिनन येहिनन आख गचपान घेऊन काशी. आमच्या महाराज मंडळीचा लोक काशीला नेणं धंदा आहे, पैसे निघाते आणि दिवसही निघाते. उरलेल्या पैशाचा बायकूला घात राहत, दोन्ही काशा खुश, ही काशी खुश. मी अजून काशीला गेलो नाही महाराज, गेलोय नाही जाणारही नाही. मी अजून गेलो नाही काशी, मी गेलोय नाही जाणारही नाही. तुम्ही नेलं तरी जाणार. माना नाही तर नका माणूस, चिंताविंता करायचं नाही. अभंगातला पहिला मुद्दा मागणीपर घेण्याचं कळलं. दुसरा मुद्दा चिंताविंता काही करायचं नाही, कटीवर हात विटेवर उभा तो जगाचा बाप. येताना आपण काही आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, आणि ज्यांच्यासाठी आपण कमावलंय ती अवलात काही लई सुईची नाही, त्यामुळं एवढं टेन्शन घ्यायचं काही काम नाही. आपले दिवस मजेत घालवायचे, त्याच्याशी किक बसल ते तिशी द्यायचं. आपण पैदा केलेली आवला सुखी झालीच पाहिजे ही अपेक्षा आपण करायची नाही. मग माझ्या पोराला मी घरच बांधून ठेवलं पाहिजे, माझ्या पोराला बंगलात बांधून ठेवलं पाहिजे, ते इतक्या लायकीचं नाही का ते आपली इस्टेट सांभाळू शकेल. आपल्याला अंदाज आलाय, आपला माल भंगार आहे हे आपल्या ध्यानात आलंय, त्यामुळं लई नियाट लावायची काही गरज नाही. आपण टेप लावून वाढवायची, त्यानं टेप लावून इकायची काय उपयोग आहे दादा? आपण पाणी घालून दूध इकायचं आणि त्यानं पाणी टाकून प्यायची काय उपयोग काय दादा? ज्ञानोबारायने एक ओवी लिहिली, बऱ्याच दिवसानं बांधून राहिलेली गाय जर सुटली आणि ती जर घासात गेली तर ज्ञानोबाराय म्हणले ती घास खात नाही, ती तुडीत हिंडती. काय झालंय? ज्ञानोबाराय म्हणले ती गाय भांबावली. काय खाऊ, घास खाऊ का मका खाऊ, मका खाऊ का ऊस खाऊ, ती गाय भांबावली. ओवी पहा किती सुंदर आहे, हिरवा चारा भांबवे पशु. ज्ञानोबाराय म्हणलं हिरवा चारा पाहिले होती, गाय जशी भांबवली तशी आता लशी लोक भांबवली. भांबेल लोक आहे ते, जीसीपी घेऊ का धाबा टाकू, धाबा घेऊ का पेट्रोल टाकू, पेट्रोल पंप टाकू का बायको दुसरी करू, बायको दुसरी करू का तिचीच बहीण करू, भांबवली. पैसा झाला मोकारण, भेजा झाला कमी, माल झाला मोकारण, बुद्धी झाली. बरं पैसे याला काही टाईम नाही ना, 33 by 33 15 lakh फक्त एक गुंठा वाजा करायचा, 33 by 33
वाजा 15 लाख कापून टाकीन फाडून टाकीन. मोटरसायकलवर बसला कुत्र्याला ला थांबतो त्याचा बाप पिसळेल ना. माझ तुन गेलं ते पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढ कुत्र्याचा आवाज काढ. बांबवली जनता आणि बांबवलेली जनता जागेवर यावा म्हणून तर सप्ता करायचा. सप्ता का करायचा? आम्हाला श्रीमंत म्हणून करायचं नाही. आरशावर आलेली धूळ पुसल्याशिवाय चांगला चेहरा सुद्धा सुंदर दिसत नाही. आरशावर जर धूळ आली असेल तर देखणा माणूस सुद्धा सावळा दिसतो. त्याच्याकरता धूळ काढून टाकली पाहिजे. सप्ता म्हणजे तुमच्या माझ्या अंतकरणात अहंकाराची चढलेली मस्ती जिरवण्यासाठी सप्ता आहे. सप्ता का करायचा? संत कीर्तनातला दुसरा मुद्दा संपला. चिंता बिंता काही करायची नाही. आजीबाई म्हणते मी गेलो पप्याचं कसं होईल, तू जाणं गरजेचं आहे, तू डोक्याला दान करू नको, तूच पप्याचे बिस्किटं खातीन, तू काय पप्याची चिंता करती, तू मोकळ्या मनाने जा. वाटलं तर जय विठ्ठल झाल्या झाल्या जाय आजच. काय तू या वाचून आडलं नाही इथं. माझ्याशिवाय पप्या राहत नाही. पप्या राहतोय वाकर कुठे ना, तू न संभाळता जीवन दाखव. या जगात कुणाचं कुणाचं वाचून राहिलं नाही. सगळ्या जगाचा सांभाळ देव करतो. तुम्ही निवांत राहायचं. महिला मंडळ, डिसेंबरमध्ये मुलाचं लग्न झालं. डिसेंबरमध्ये मुलाचं लग्न झालं तुमच्या. मार्चमध्ये सुनबाईला तिसरा महिना लागला. बरोबर आहे ना? जानेवारी फेब्रुवारी मार्च. पूर्वी लग्न झालं 2 वर्षानं पोर व्हायची. आता लग्नाच्या वाढदिवसाला पोर 42 दिसत राहते. तुम्ही हिशोब करा. एक दिवस सुद्धा आपल्या कोणी हिशोबात माग पुढे होणार नाही. ए ते सुनबाईला तिसरा महिना लागला. नीट आहे का बरं का? सोनोग्राफी केली, डॉक्टरकडे नेलं, सोनोग्राफी केली. डॉक्टरने सांगितलं बा बाळाची वाढ योग्य आहे. मात्र तुम्ही सुनबाईची काय घ्यायला लागल्या? काळजी. हा, जिना चढायचा नाही, भारी वजन उचलायचं नाही, जोरात चालायचं नाही, हलकं खायचं नाही. हलकं म्हणजे भात चपाती वरण असं खायचं नाही. नळ्या बुंबील बोंबलाचा नुसता रस्सा प्यायचा, तिनं दुसरं काही खायचं नाही. का? आतला गेडी बॉडीगार्ड झाला पाहिजे ना. ती जी खायची ठेप, तिनं जेवण निवांत झोपायचं, चालायचं नाही. मग डोहाळे जेवण झालं तिचं. डोहाळे जेवण सजवली सजवली बिजवली, पोट पुढे येईल, मंडवळ्या बिंडवळ्या, मेकअप बिकअप आहे आय आहे, फोटोज फोटो आखं गाव जेवाय. डोहाळे जेवण झालं, 9वा महिना लागला, तिला कळा यायला लागल्या. डॉक्टरकडे नेलं, डॉक्टरने तोंड बारीक केलं. अवघड आहे, आडवा आलंय. या 15 वर्षापासून पोरं सरळ येतच नाही महाराज. काय झालंय? आडवं नाही तर उभं. मग काय आतमधी रेंज गेली का काय काय कळा ना. बाळ बाहेर आलं. ए डॉक्टर म्हणले सिझरिंग करावं लागेल. केलं. लय बारीक आहे का बरं का? बोगस नाही, ओवी इन गा त्याच्या बाहेर नाही. मी किती बोललं तरी त्याला ओवी असणारच. गाथ्यातलं प्रमाण असणार. ते बाईला डोहाळे लाग. ए बाळांतीन झाली, 16 टाके पडले. बाळ बाहेर आलं. 71,000 रुपये बिल झालं. डॉक्टरचं म्हणजे डॉक्टरचा स्लॅपच पडला तेवढ. हे पोरं आडवं आलं का त्याचा स्लॅप पडला, दुसरं पोरं आडवं आलं का त्याचा कलर झाला. 1 म्हाताऱ्याचा डोळा गेला का त्यानं फ्रीज घेतलाच. हे असं झालं. बाळांती झाली, ठेप सुरू झाली. त्या घरात मांजर होती. मांजर मांजर मांजर. तिची काही सोनोग्राफी सोनोग्राफी झाली नाही. डोळे जेवण झालं नाही. सिझरिंग झालं नाही. खायचे पथ्य नाही. तिला 3 बाळं झाली. हिला 71 घालून
तिला रुपया खर्च नाही केला. मग बोला बसलेली माणसं दोघा देखणं बाळकोणचं. मांजरीच का, मांजरीच्या आईच्या जिभेमध्ये इतकी ताकद आहे का तिनं पिलावरून जर जीभ फिरवली तर सोन्यासारखं पिलू चमकत. किती सुंदर घाण पिलू असू द्या, पण ते पिलू आईच्या जिभेत इतकी ताकद आहे, संतांच्या वाणीत इतकी ताकद आहे का किती पाप्याला उद्धारू शकतो. तीन शब्द सांगतो. लोखंडाचं सोनं करण्याची ताकद फक्त परिसात आहे, मेलेल्याला जिवंत करण्याची ताकद फक्त अमृतात आहे, मुक्याला बोलायला लावण्याची ताकद फक्त सरस्वतीत आहे, जगाला सुखी करण्याची ताकद फक्त वारकरी संप्रदायातल्या तत्वज्ञानात आहे. आणि एकदा ते ज्ञान आलं का अध्याय नंबर 8 ओवी नंबर 198 ओवी नंबर 199 आणि ओवी नंबर 200 लोखंडाचं सोनं होईल त्याचं परत लोखंड होणार नाही, दुधाचं लोणी होईल त्याचं परत दूध होणार नाही, ऊसाची साखर होईल त्याचं परत ऊस होणार नाही. एकदा हृदयातला देव कळला की दुःख त्याची गाठ घेणार, दुःख त्याची गाठ घेणार नाही. महिला मंडळ मांजरीला पिलू झालं, तीन झाले. पण जगातलं आश्चर्य ऐका, मांजरीच्या पिलाला जन्माला आल्याबरोबर दृष्टी नाही तरी त्याला आईचं स्तन सापडावं लागलं नाही, बरोबर आईच्या स्तनाला जाऊन मी लागलं ते दृष्टी त्याला नाही. मांजर फिरवती ए आता मांजरीला काय पोटभर खायलाय का, मिळालं कुठं दूध, आता दूध तर जवळजवळ मिळतच नाही, उंदरही राहिले नाही स्लॅबच्या घरामुळे, उंदरही गेले. तिला कुठं कुठं एखादा उंदीर सापडला, कुठं भाकरी सापडल्या, ती सताट घरं फिरते, कवडीची ठेप नाही. इकडं हिच्या हाताला सॉक्स, पायाला सॉक्स, घरात चप्पल, घरात AC, मालिका कंटिन्यू चालू, कानाला स्कार्प, अजिबात हवा लागता कामाला, एकदम कंडिशन, जेवण जाग्यावर, पाणी कोमट, गार पाणी नको, पाणी कोमट, दूध गरम, साखर प्रमाणात, खाणं पिणं आयशा आरामात, घरातून हलायचं, जेवण आंघोळ निवांत 10:30 बाळ झोपल्यावर, टेप, हाताला सॉक्स, पायाला सॉक्स, प्रत्येक बोटाला वेगळा सॉक्स. एवढं असून एकच पोरग. मांजर जर फिरून आली, मांजर जर फिरून आली आणि ती जर पिलांना पाजायला लागली तर पाय पसरून देते आणि तिन्ही पिलं सना सना पेत्या. पोटात अन्न नाही पण तिन्ही पोरं गुबगुबीत, आपली सगळी ठेप, तिला डिंकाचे लाडू, खोबरं किसा, साखर टाका, लाडू बनवा, काही अड्याचा बाजा. आणि एकच पोरग कुपोषित, कुटीचा बांगला पोर कुपोषित, पोटात मोठ, बिंबीला गाठ, अशी बिंबी त्याची. तरी त्याची आई म्हणली मै वा घाला पिलू झालं. अग बाई तुया वाघ आला बिबट्या झाला, बिबट्या पिलू काच झाला. अरे लाकडातला किडा, गाळातला बिडूक, पाण्यातला मासा, सगळ्यांना मीच सांभाळतो, म्या बोलविल्या. कशाला वळवळ करायची, हे सगळं करतो. कीर्तनातला दुसरा मुद्दा संपला आणि अखंड सत्यातल्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आत्तापर्यंत चाललं काय होत, आत्तापर्यंत मार्मिक मुद्दे झाले, तर अभंग कोणाचा एक, चिंता करायची नाही दोन, आणि सप्त्यामध्ये पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणाऱ्यांचं. का का का, शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानाने, धन शुद्ध होईल दानाने. दान करीत जा. आता या साहेबांनी दान केले ना, कधीच पठ्ठ्याला कमी पडणार नाही त्यांना ठेवा. आता जेवढं तुम्ही दान करा ना एखादा लाख, पुढच्या सप्त्यापोत तुमच्याकडे 2-3 लाख बॅलन्स राहतील. आपलं वाक्य आहे पहा, तुम्ही मोजून पहा पुढच्या वर्षी मी सप्त्याला येईन. हा, आपलं तोंडातले वाक्य कधी खोटं ठरत नाही, अजून तर नाही बा.
मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बायको मिळणार नाही, रेंज गेली काहींची, रेंज काहींचा डिस्प्लेच गेला, चित्र दिसाला, काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईल, बायको नाही. चला ए चिंता नाही. पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणारांचं, दुसरं कौतुक करावं ते पंक्तीला येणारांचं. मग पंगत कोणी घालेल, जेव्हा माणसं नको. आणि पाया पडून सांगतो तुम्हाला, जितके तुम्ही पंगत घालणाऱ्याला पुण्य देतात तितकं जेवणाऱ्याला दिलं पाहिजे. का का लग्नाला आमंत्रण नसलं तर जाऊ नका, लग्नाला आमंत्रण नसलं तर जाऊ नका, साखरपुड्याला आमंत्रण नसलं तर जाऊ नका, पण सप्त्याचं कानाव पडलं तरी गैरहजर राहू नका. आणि सप्त्याच्या काल्याला आल्यावर 2 घासकं व्हायलं पण खात जा, प्रसाद येतो, हितला प्रसाद आहे. पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणारांचं, दुसरं कौतुक करावं ते पंक्तीला येणारांचं, आणि तिसरं कौतुक करावं ते एवढ्या मोठ्या समाजाला पंक्तीला वाढणाऱ्या तरुण मंडळाचं. कारण हे सप्ते बिपते सगळे पोरांमुळेच होत आहे, कमिट्या भिमिट्या काही करती नाही. आता एवढंच खरेची आई मिली नाही तर कोणता दिंडी मालक कधी हरिपाठाला येईल? ही दिंडी मालक दिंडे नेतच नाही, हरिपाठाला नसतात मला, हरिपाठ करणारे दुसरेच, हे फक्त चहा कॉफी रिलॅक्स. त्रास होतो त्यांना, त्रास. त्यांना फार त्रास होतो. ते फक्त पाया पडायचे, पैसेच गोळा करतात. दिंड्यांमधले 90% कामं पोरं करतात, आणि सप्त्यांमधले 95% कामं पोरं करतात. आणि जुन्या मंडळीला सांगतो, जरा पोरांना सांभाळून घ्यायचा. ही जुनी मंडळी इतकी नंगाट, लई खुडीची हो. पोरानं टाळ घेतला का माथाडं उठलं गाप. ते पोर म्हणलं, बोबलू नको हा टाळ, तू बाई वाड्यावया. काय तुया नाही लागत, बाईच्या नादी लागन पण तुया नाही लागायचं. नाही, इथून पुढं पोरांकडून करू. आणि एक वाक्य सांगा, तरुण एक शक्ती आहे, एकत्र आली तर क्रांती आहे. हे उद्या तुमचा काला झाला, 20,000 लोकांना पोरांना संघच वाढणार, लोक संघच सगळ्यांना जेवण मिळणार, ही तरुण शक्तीमुळे होत. प्रत्येक ठिकाणी तरुणाला थोडा आधार देत जा. सप्तेची मीटिंग घेताना पोरांना बोलीत जा, 2-4 पोरं मीटिंगला असावा. त्यांच्याकडे कार भर नका देऊ, पण ते कधी चुकीचं सांगतील कधी चांगलं सांगतील, फायद्याचंही असेल. 9 लोकांची ग्रामपंचायत असल्यावर 2 याडपाटकं होईन बाया घ्यावा लागत आहे. बाई चाल ग चाल, कोठा पोरा होईन चाल, तिले जल सई. सई पुढे स्थुका लाव पण ये. आली 26 जानेवारीला झेंड्याजवळ उभी राहिली, राष्ट्रगीतच पाठ नाही. झेंडा खाली घेऊन हिला वर मिळालं पाहिजे, काय कर. खरेची आई मिली मला. काय झालंय, हे चॅनल व्हॉट्सअप टिकटॉक याच्यामुळं लोकांच्या नको त्या गोष्टीच्या प्रसिद्ध्या मोकार झाल्या. हे चॅनल फिनलवाले इतके विचित्र लोक असतात महाराजी. हे आता 2 तास कीर्तन नेणार पण अख्खं नाही टाकणार युट्यूबला. नाही 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 नाही, माझं एखादं वाक्य चुकीचं गेलं तेवढंच टाकणार. हे आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार अशी मंडळी. पैसे हे कमावणार आणि इज्जत आपली घालव. इंदुरीकरच्या युट्यूबवर कोट्याधीश झालेत काही, मला अजून वढाया बिडी मिळाली नाही. पण ही कॅमेरावाली इंदुरीकरच्या युट्यूबवर महाराज दिवसाला 40-30 लाख लोक पाहतात रोज, कोटी कोटी लाईक आहे त्याला. बरं ते नुसते आपल्याकडे नाही लाईक, बाहेर त्यांचे मागच्या वेळेस मागच्या आठवड्यात 1 मिलियन लाईक आहेत, 1 मिलियन करोड बाहेर त्यांचे, आपले नाही. आपले तर आहेच, ते बाहेरची म्हणतात ही वस्तू पाहायची कशी. आणि कधी ध्यानात ठेवायचं मला, समाजामध्ये अपप्रचार होईल असे क्लिपा कधी टाकूच नाही, हे टाकणाऱ्यांना विचार करा. संप्रदाय धर्म
शिवाजी महाराज, संभाजी महाराज, कीर्तनकार मंडळी यांना कुठं कलंक लागेल या गोष्टीची दखलच घेतली पाहिजे. दखल घेतली पाहिजे. एखाद्याने शिवाजी महाराजांबद्दल क्लिप टाकली, डिलीट करून टाकली पाहिजे. संभाजी महाराजांबद्दल क्लिप टाकली, डिलीट करून टाकली पाहिजे. तिला फॉरवर्ड करता कामा नाही, आणि टाकणारा रिपीट केला पाहिजे, टाकणारा रिपीट केलं पाहिजे. कारण हे राष्ट्र शिवाजी संभाजीचं राष्ट्र आहे, हे तुकोबा ज्ञानोबाचं राष्ट्र. इथं तुकोबा ज्ञानोबा आहे, इथं रेडाच वेद बोलला, तू याडपाट कोण? इथं गाथा दगडाला ठरलाय, तू कोण? अरे वाघ फाडला होता संभाजीनं, वाघ 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 गोवा नाही, वाघ कळत होतो तुम्हाला. वाघ वाघ म्हणजे आपला वाघ नाही, आपला पाचच्या पुढं वाघ. 9 वाजता पडला उताना, झाला चित्ता. सकाळी लागला 5 उष्णे मागा, झाला बिबट्या. आपली काय जे भंगरी वाघ हे रक्त 96 कुळी मारा, हे मोडल पण वाकणार नाही असं रक्त. इथं कधीही संप्रदायाला कलंक लागेल असं वाक्यच नको आहे. तुमच्याकडे सगळं आहे, सगळं आहे, काय रोग नाही झाला कोणाला? बोला पटकन. फ्रीज आहे, फ्रीज आहे, कूलर आहे, गॅस आहे, लायटर आहे, शेगडी आहे, बर्नर आहे, पप्प्या, गुड्डी, बंटी, स्वीटी, प्री, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, शेगडी, हीटर, पिठर सगळं आहे. लाटणं, पळपट, फुकणी, उशी, तवा, संडास, बाथरूम, किचन, ओटा, बेडशीट, दिवाण, चमचा, वरगळं, उशी, गादी, तक्क्या, नळ्या, नुळ्या सगळं आहे. पण माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, तुमच्या घरात सगळं आहे पण एक गोष्ट नाही, नाही तिचं नाव सुख आहे, यावर तुमचं मत काय? तुम्ही आजारी का? मग काय बोलायला, काय रोग झाला? माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, तुमच्याकडे सगळं आहे पण सुख नाहीये, यावर तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा. म्हणजे सुख, हा आता आता सावधराव का, आता घुसलो आपण, त्यांनीच कबूल केलं. आता सुख नाही, नाहीच आहे ना, माझ्या घरात नाही, तुमच्या घरात नाही. नाही आता माझं तुमचं घर एकच आहे, फक्त मी उभा तुम्ही बसेल. आपलं कीर्तन म्हणजे मी फक्त तुमच्या मुलासारखा आहे, फक्त तुम्ही माझ्या वडिलांसारखे, एवढंच कीर्तनात काय. माझं कीर्तन म्हणजे म्हातारे माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐकायचं, आणि बाकीने तुमचा मित्र म्हणून ऐकायचं. ते काल खरं, आज खरं, उद्या मी काय लय पंडित आहे का? फक्त उभा आहे. मलाय काय वांग कळत आहे? फक्त संतांची भाषा जेवढी असेल तेवढी तुमच्या पुढं मांडायची. आपल्याकडे तरी काय साळुंकी म्हणजे बोलत असे, तो करून घेणार आहे, कंबर बांधलो, तो बोलायला बुद्धी दिली तसं बोलायचं. आपण माठेच आहेत ना, का आपण लय पंडित आहेत नाही? आणि जो स्वतःला पंडित समजतो तो साधू असू शकत नाही. ओव्या त्याला नव्या द्या, चातुर्य लपवी, महत्व हरपी, पिशेपण मिरवी जगा. असं नाही चालत, बायको करायची नाही, टिकटॉक पाहायचं, याला कुठे पद्धत आहे का? मग बायकोच करायला काय अडचण तुला? उगाच आपल्या बावळ्याचा बाजार करीत राहिला. तुमच्या घरात सगळं आहे, काय नाही, सुख नाही. आता बोला पटकन, सुख नाही का? आपण सुखासाठी प्रयत्न करीत नाही हो? सुखासाठी प्रयत्न करतोय. सप्ताह काय? सुखाचाच प्रयत्न आहे. दिंडी सुखाचा प्रयत्न आहे. आपण सुखासाठी प्रयत्न करतोय. तुळशीला पाणी घालतोय, गाईला घास घालतोय, पाहुण्याला चहा देतोय, जेवढी सेवा आपल्याला करता येईल तेवढी आपण करतो. आता बारीक काय का? तुम्ही मी सगळे सुखासाठी प्रयत्न करतोय, पण घोटाळा असा आहे, सुख काय आपल्याला मिळत नाही. याच उत्तर सांग का? आपण प्रयत्न करीत नाही असं नाही हो, ज्याच्या सुख आहे त्याचं आपल्याला ज्ञान नाही.